नमस्कार, मी राखी आणि आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। खाणं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। आपण सतत काही ना काही खात असतो, मात्र कोरोना आल्यापासून लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत तुलनेने सतर्क झाले आहेत, विशेष काळजी घेत आहेत। आपण जे खातोय ते आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही याबाबत लोक विचार करू लागले आहेत। अशातच मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे। या रिपोर्टमध्ये नेस्लेचे 60% अधिक फूड आणि ड्रिंक प्रोडक्ट्स हे, या सर्वेमध्ये नेस्लेचे 60%हून जास्त अधिक प्रोडक्ट्स हे अनहेल्दी असल्याचं समजलं आहे। तसंच ही प्रोडक्ट कशी हेल्दी करू शकतात याबाबत काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मॅगी नूडल्स, किटकॅट आणि नेस्कॅफे बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने एका इंटरनॅशनल डॉक्युमेंटमध्ये ही बाब मांडली केली आहे। तसंच म्हटलंय की जन्मांसात रुजलेल्या पौष्टिक आहाराच्या निकषांवर 60% पदार्थ खरे उतरत नाहीत आणि तसंच त्यांचे काही पदार्थ कधीच हेल्दी म्हणजे खाण्यासाठी पूर्णपणे चांगले पौष्टिक असे नसतात असंही कंपनीने मान्य केलंय। या पदार्थांवर कितीही काम केलं तरी ते तसेच राहतील। UK बिझनेस डेली फायनान्शियल टर्म्सच्या वृत्तात म्हटलं गेलंय की ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग सिस्टमने माहितीनुसार नेस्लेच्या केवळ 37% फूड आणि ड्रिंक प्रोडक्ट्सचं रेटिंग 3.5 जास्त होतं। या फूड प्रोडक्ट्सना किती आरोग्यदायी आहेत त्यानुसार 5 रेटिंग किती दिलं जातं आणि याच दरम्यान कंपनीचे ड्रिंक आणि डेअरी प्रोडक्ट्स तुलनेत चांगले आहेत। कंपनीच्या रिपोर्ट्सनुसार कन्फेक्शनरी आणि आईस्क्रीम जनमानसात रुजलेल्या पौष्टिक आहारांच्या निकषांवर 90% खरे उतरत नाहीत। कंपनीच्या या रिपोर्टवर नेस्लेच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की कंपनी लोकांच्या जनजीवनातील विविध टप्प्यात पूर्ण पोर्टफोलिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आमचे प्रोडक्ट ग्राहकांना पौष्टिक आणि संतुलित आहार देऊ शकतील। आणि कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 2 आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि मिठाचा वापर कमी केलाय। तसेच गेल्या काही वर्षात आम्ही लहान मुलं आणि कुटुंबासाठी पौष्टिक आहाराचा निकष पूर्ण करणारे 1000 प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत। अशाच महत्त्वपूर्ण आणि चांगल्या हेल्थ टिप्ससाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज।